गणेशोत्सवातील सजावट आणि शिवजयंती उत्सवाच्या सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पुणे महानगरपालिका येथे संपन्न झाला. पुण्यात गणेशोत्सव आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. किंबहुना या दोन उत्सवांना मोठा मान पुण्यात दिला जातो. पुणे महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी या दोन्ही उत्सवांच्या सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस समारंभ पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. यावेळी विजेत्या मंडळांना गौरवण्यात आले. शिवजयंती उत्सवाच्या सजावट स्पर्धेत शिवजयंती महोत्सव समिती यावेळी शिवजयंती साजरी करण्यात अव्वल ठरली आहे. याप्रसंगी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पारितोषिक स्वीकारले. याप्रसंगी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, माजी महापौर दीपक मानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर प्रशांत जगताप यांनी शिवजयंतीची मिरवणूक लक्ष्मी रोडवरून निघण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. ज्या पुण्याची ओळख ही गणेश उत्सवाच्या संदर्भामध्ये संबंध जगभरात होत्या त्या पुण्याचा आपण प्रयत्न होत आहोत. ज्या पुण्याने राज्याला राष्ट्राला एक वेगळी दिशा दिली, तरुणांचं संघटन एखाद्या उत्सवामध्ये होऊ शकत हा जगाला संदेश दिला, त्या उत्सवाचं शहर म्हणजे पुणे शहर. आणि माझ्यासाठी बरोबर आहे, माझ्याशी असंख्य कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते घडले गेले ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून. मी असेल, दीपक असेल, रवींद्र असेल, सगळेच म्हणतोय आम्हाला, आपल्या सगळ्यांना, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनाच गणेशोत्सवाचा शिवजयंती उत्सवाचा त्यांना सगळ्यांना पार्श्वभूमी आहे. आम्ही मंडळाचे कार्यकर्ते होतो म्हणूनच समाजकारण आलो, समाजकारण राजकारण आलो. त्याच्यामुळं पुढे आणि पुण्यातलं हे उत्सवाचं स्वरूप हे ह्या पुण्याच्या पुनर्बांधणीसाठी आणि पुण्याच्या पुढच्या आगामी भविष्य काळासाठी योगदान देणारं जे काही कुठलं माध्यम असेल ते म्हणजे